कल्याणमधल्या पत्री पुलाजवळ रेल्वे रुळांची पाहणी करायला गेलेले असताना विमल कुमार राय या विभागीय रेल्वे अभियंत्याचा धडकेत मृत्यू झाला. अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे. सातत्यानं मेंटेनन्स करणारे जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांना अशा घटनांना सामोरं जावं लागतं. त्याबद्दल त्यांच्या युनियनही आवाज उठवतात. मात्र आता थेट विभागीय अभियंत्याचाच रेल्वेच्या धडकेनं मृत्यू झाला आहे. त्यामुळे निश्चित ही चिंताजनक बाब आहे. आपण करतो त्या कामामध्ये निश्चित काही धोक्याची पातळी प्रत्येक कामात असते. मात्र रेल्वेच्या अभियंत्याला आपल्याच विभागाच्या रेल्वे गाड्यांचं टाइम टेबल माहिती नव्हतं का? ते नेमके तिथे होते त्यावेळेला कोण आणखी त्यांच्यासोबत होतं? हा मृत्यू निश्चित रेल्वे प्रशासनाला विचार करायला लावणार आहे. आतिश भोईर माझे सहकारी आपल्यासोबत आहेत. आतिश, अत्यंत दुःखद घटना आहे ही. रेल्वेनं काय प्रतिक्रिया दिली? अजित, संध्याकाळी 4:30 ही घटना आहे. कल्याणच्या पुढे असलेला जे पत्रीपूल आहे त्या पत्रीपूलचे जे 6 लाईन जे आहे ते मुंबईला जाणारे ते त्यावेळेला जे स्लो जी ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती ते ट्रॅकची तपासणी करत होते. त्यांच्याकडे कल्याण ते नेरळपर्यंत हा विभाग आहे हे त्यावेळेला ते त्यांचे जे गँगमन आहेत त्यांच्यासोबत ते बरोबरच होते. आणि मुंबईकडून कल्याणकडे जाणार जी लोकल आहे ते ट्रॅकवरती उभे होते. आणि इतक्यालाच लगेच ती स्लो ट्रॅकची जी लाईन वन जी लोकल आहे ती तिकडनं आली आणि त्यांना धडक दिलेली आहे. धडक दिल्यानंतर त्यांच्याबरोबर 2 गँगमन सुद्धा होते. त्यांनी उचललं की त्यांना कल्याणचं 40 हॉस्पिटल आहे तिथे नेण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता कल्याणची रुक्मिणी जी हॉस्पिटल जी आहे शासकीय तिथे त्यांना शौचालय आणण्यात आलेलं आहे. ते 38 वर्षाचे आहेत. आणि 51-13 जो पोल आहे तिथे त्यांचा हा अपघात झालेला आहे. अजित, अतिशय अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. अभियंता असलेल्या व्यक्तीला रेल्वे कुठल्या बाजूने येणार आहे तिथलं वेळापत्रक त्यांना निश्चित माहिती असणार. मात्र नेमकी काय चूक झाली याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि रेल्वे विभाग असेल किंवा कुठल्याही विभागातल्या अधिकाऱ्यानं आपलं काम करताना कुटुंबियांचा विचार करून निश्चित सजगपणे काम करावं, जेणेकरून अशा दुर्घटनांना सामोरं जावं लागणार नाही. मात्र ही घटना अत्यंत दुःखद आहे.